पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे. इतर मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय. त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे. बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतं. ही जी भाषा जर त्यांनी अधिवेशनामध्ये वापरली गेली, अध्यक्ष जर परवानगी देत असेल तर काही हरकत नाही. अध्यक्ष सोडा, महिलेच्या समोर नाही तर सुज्ञ व्यक्तीच्या समोर जर ही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. भाषा वापरली तर ती व्यक्ती त्याबद्दल काय बोलेल. तुम्ही सुद्धा टीव्हीवर टाकताना तुम्हाला अनेक वेळा टिंग 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 करावं लागलं. म्हणजे असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते. आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची, त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते. आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपवून घेणार नाहीत. तक्रार 100% केलेली आहे आणि गावातल्याच लोकांना धमकी देतात की इथं तुम्ही जावा, इथून जावा, इथं थांबू नका. जो काही झळझळात नाही तर चिडचिड त्यांची होत आहे त्याच्यावरनं सुद्धा एक संदेश कुठेतरी मिळत आहे जो आमच्यासाठी सकारात्मक आहे आणि त्यांच्यासाठी नकारात्मक आहे. आता वातावरण सुप्रियाताईंच्या बाजूला असताना सुप्रियाताई अजितदादांच्या घरी जाऊन संभ्रम कशाला निर्माण करतील. आशा काकींना त्या भेटायला गेल्या होत्या, अनेक दिवसानंतर त्या बारामतीत आल्या होत्या. श्रीनिवास काकांनीच हे आपल्या सर्वांना सांगितलं होतं की त्या पुण्याला का मुंबईला होत्या. आणि मग एक गोष्ट सिद्ध होते की हृदय नाही तर भावना या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाही तर सुप्रियाताईंकडे आहेत. जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत. जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला, आशीर्वाद घेतला. आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल, स्वार्थी भूमिका घेतली असेल, त्यात आईचं काय चुकलं, काकींचं काय चुकलं. उलट तिथं जो परंपरा आहे, जे काय कल्चर आहे, संस्कृती आहे आपली, ती आत्यांनी तिथं म्हणजे सुप्रियाताईंनी जपली आणि हेच कुठेतरी विरोधकाच्या पोटामध्ये दुखायला लागले असं कुठेतरी म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं संस्कृती आणि विचारसरणी याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि जे चिल्ली पिल्ली अजितदादांनी इतर जे काही टीव्हीवर बोलणारे पाळलेली आहेत नाही ठेवलेली आहेत त्यांच्याबद्दल तर बाजारी लोकांबद्दल न बोललेलं जास्त योग्य. भावना आमच्याकडे आहेत. आता काटेवाडीला गेल्यानंतर आजीला नाही तर काकीला भेटणं ह्यात काय चुकलं. हीच तर परंपरा, हीच तर संस्कृती आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून सत्तेत या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत राजकीय संस्कृतीची वाट लागलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना संस्कृती कधी कळायची, त्यांना सोयीची संस्कृती नाही तर सोयीचं राजकारण कुठे ते कळतं. त्यामुळे असंवेदनशील कॉमेंट हा देवेंद्र फडणवीस असतील नाही तर त्यांच्या नेत्यांकडनं केलं असं माझं मत आहे. त्यांचा प्रश्न मग